अतिशय चमचमीत आणि चविष्ट अशी उपवासाची मिसळ तयार झालेली आहे नमस्कार मी सुवर्णा सुवर्णाज रेसिपी मराठीमध्ये मा तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण उपवासाची मिसळ कशी बनवायची ते बघणार आहोत तर खूप छान आणि चविष्ट आणि झटपट होणारी अशी ही रेसिपी आहे रे तर चला मग ही मस्त अशी रेसिपी बनवायला सुरुवात करूया तर इथे मी शेंगदाणे घेतलेले आहेत साधारण दोन चमचे आणि हे अर्ध्या तासापूर्वी पाण्यामध्ये भिजत ठेवलेले होते ते आता छान भिजलेले आहेत मिसळीसाठी आपल्याला एक वाटण बनवायचं आहे तर यासाठी इथे मी साधारण एक अर्धी वाटी ओलं खोबरं घेतलेलं आहे तुम्ही सुकं खोबरं घेतला तरी चालेल एक चमचाभर मी इथे शेंगदाणे घेतलेले आहेत अर्धा चमचा जिरे एक छोटा तुकडा आल्याचा आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे इथे तुम्ही शेंगदाणे भाजलेले किंवा कच्चे कसेही वापरू शकता तर आता हे सर्वच साहित्य आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढायचं आहे आणि याचं वाटण बनवायचं आहे इथे मी मिक्सरचं चो छोटं भांडं घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये सर्व साहित्य काढलेलं आहे आता याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून आपल्याला बारीक अशी याची पेस्ट बनवून घ्यायची आहे तर ही पेस्ट आपली तयार झालेली आहे ही थोडा वेळ आपण आता बाजूला ठेवायची आहे तर आता आपण बटाट्याची भाजी बनवायची आहे यासाठी मी चार बटाटे उकडून सोलून तुकडे करून घेतलेले आहेत आणि कढईमध्ये मी साधारण एक चमचाभर तेल गरम केलेलं आहे यामध्ये जिरे आणि हिरवी मिरची बारीक चिरून टाकलेली आहे थोडंसं मिक्स करायचं आहे मिरची तुम्ही ठेचून टाकला तरीही चालेल आणि आता याच्यामध्ये आपल्याला उकडलेला आणि चिरून घेतलेला बटाटा टाकायचा आहे तर हा बटाटा आपण तेलावरती अगदी एक मिनिटभर परतून घ्यायचा आहे तर हा बटाटा मी एक मिनिटभर छान परतून घेतलेला आहे आणि आता वरून मी थोडीशी कोथिंबीर टाकते चवीनुसार मीठ टाकायचं आहे थोडीशी साखर टाकलेली आहे मी आणि हे सर्व आता परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे छान मिक्स झालेला आहे आणि ही भाजी आता आपण काढून घेऊयात तर ही संपूर्ण भाजी मी आता काढलेली आहे आणि याच कढईमध्ये मी मिसळ बनवणार आहे यासाठी साधारण तीन ते चार छोटे चमचे मी तेल टाकलेलं आहे तेल थोडंसं गरम झालं की याच्यामध्ये अर्धा चमचा जिरे टाकलेले आहेत जिरे छान फुलू द्यायचे आहेत त्याच्यानंतर आपण जे वाटण बनवलं होतं मसाल्याचं ते यामध्ये टाकायचं आहे आणि हे वाटण आपल्याला तेलावरती छान परतून घ्यायचं आहे साधारण एक मिनिटभर हा मसाला मी तेलावरती छान परतून घेते छान तेल सुटलं पाहिजे इतपत आपल्याला हा मसाला परतायचा आहे तर हा मसाला परतत असताना याच्यामध्ये लाल मिरची पावडर आपल्याला टाकायची आहे तर साधारण एक छोटा चमचा मी इथे लाल मिरची पावडर वापरलेली आहे ही बेडगी मिरची पावडर आहे ही जास्त तिखट नसते रंगाला खूप छान असते याच्यामुळे रंग खूप छान येतो तर हे सर्व व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे छान तेल सुटलं पाहिजे इथे मिरची पावडर तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता तुम्हाला जर जास्त तिखट आवडत असेल तर मिरची पावडर जास्त टाकला तरीही चालेल तर आता याच्यामध्ये जे भिजवलेले शेंगदाणे होते ते पाण्यातून काढून याच्यामध्ये टाकायचे आहेत तर संपूर्ण शेंगदाणे मी याच्यामध्ये टाकलेले आहेत आणि परत एकदा याला छान असं मिक्स करून घेते तर हे सर्व छान मिक्स झालेलं आहे आता याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे पाणी तुमच्या आवडीप्रमाणे याच्यामध्ये टाकू शकताय तुम्हाला कितपत पातळ किंवा दाटसर हा जो रसा करायचा आहे त्याप्रमाणे तुम्ही पाणी याच्यामध्ये टाकू शकता तर इथे साधारण मी दोन छोटे ग्लास पाणी याच्यामध्ये टाकलेलं आहे व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये चवीनुसार आपल्याला मीठ टाकायचं आहे आणि अगदी एक चिमूटभर मी साखर टाकते ऑप्शनल आहे तुम्हाला जर आवडत असेल तर टाका नाही टाकला तरी चालेल तर आता या कटाला किंवा मिसळीला छान उकळी काढायची आहे एक दोन मिनिट मी हा जो कट आहे व्यवस्थित असा उकळवून घेतलेला आहे आणि परत एकदा छान असं मिक्स करून घेते तर दणकून अशी या कटाला उकळी आलेली आहे आणि आता गॅस मी बंद करून घेते तर झणझणीत अशी ही उपवासाची मिसळ तयार झालेली आहे तर आता आपण सर्व करूया इथे मी एक डिश घेतलेली आहे आणि याच्यामध्ये मी मिसळ सर्व करणार आहे तर इथे मी सर्वात आधी साबुदाणा खिचडी टाकते आहे तर खिचडी तुम्हाला आवडत असेल तर घाला नाही घातला तरी चालेल तर इथे मी जी मिरची पावडर घालून खिचडी बनवलेली असते ती वापरलेली आहे तुम्ही रेग्युलरची पांढरी खिचडी वापरला तरीही चालेल तर याच्यानंतर मी आपण जी आता बटाट्याची भाजी बनवली ती भाजी टाकते आहे तुम्हाला खिचडी जर आवडत नसेल तर फक्त बटाटा वापरला तरीही चालेल तर आता याच्यावरून आपल्याला चिवडा टाकायचा आहे तर इथे मी साबुदाना चिवडा वापरलेला आहे तिखट तुम्ही गोड वापरला तरी चालेल किंवा मग वेफर्स चिप्स वापरू शकताय बटाट्याचं जे पापड मिळतं ते टाकू शकता आहे किंवा साबुदाना पापड टाकू शकता आहे तर याच्यावरून मी थोडासा लिंबू पिळलेला आहे आणि मस्त असा हा जो कट आहे तो आता आपल्या या सर्व साहित्यावरती टाकायचा आहे तर मस्त आणि चमचमीत अशी ही मिसळ तयार होते तर जरूर एकदा करून पहा तर साधारण तीन ते ती चार चमचे मी हा जो कट आहे मिसळचा तो याच्यामध्ये टाकलेला आहे आणि मस्त झणझणीत चमचमीत अशी ही मिसळ तयार झालेली आहे वरून परत एकदा थोडासा मी बटाट्याचा चिवडा टाकलेला आहे तुम्ही हवं तर वेपरसुद्धा वापरू शकता तर ही उपवासाची मिसळ जरूर ट्राय करा अतिशय सुंदर लागते चवीला तर वरून तुम्ही हवं असेल तर ओलं खोबरं किंवा कोथिंबीरसुद्धा टाकू शकताय तर जरूर करून पहा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये कळवा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला ला, करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन जरूर दाबा आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद